आज आपण आलं कसं साठवून ठेवायचं, कारण थंडीमध्ये आलं खूप महाग होतं. आता उन्हाळा आहे आणि आलं हे उष्ण असल्यामुळं उन्हाळ्यात थोडंसं स्वस्त होतं, आणि जेव्हा ते स्वस्त असतं तेव्हा आपण जास्त प्रमाणात आणून हे कसं साठवून ठेवायचं ते बघूयात. तर हे मी 1/4 किलो आलं घेतलेलं आहे. आता हे आल्यामध्ये आपण पाणी ओतून ना हे स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण आल्यामध्ये खूपच माती असते, कारण जमिनीमध्ये असतं हे. तर आपण हे धुवून घेऊयात. आता आपण आता पाणी ओतून हे स्वच्छ धुवून घेऊया, पूर्ण माती काढून घेऊया त्याची. जिथे जॉईंट असतं ना तिथे पण हे करायचं, कारण तिथे जास्त माती असते. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण पाहताय मी हे आता चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, आणि मी हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, कारण आलं जिथे जॉईंट असतं ना तिथे खूप माती असते, त्यामुळं आपण तुकडे करून करून ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. आणि आता हे आलं आपण किसून घेणार आहोत. किसणी मोठा जो भाग असतो ना मोठ्या किसणीचं, तिकडून आपण किसायचं आहे. आपण आता किसून घेऊया. याच्यावरचे मी टरफल काढलेलं नाही आहे, कारण याच्यामध्ये फायबर असतं. तुम्हाला जर नको असतील काढायचं असेल तर तुम्ही हे टरफल काढू शकता, म्हणजे आलं सोलून घ्यायचं आहे आणि नंतर खिसायचं आहे. तर मी आता हे असंच खिसणार आहे. हे पहा, हे आपल्याला अशा प्रकारे सर्व आलं आपण खिसून घेऊयात. प्रथम आपलं हे आलं आता किसून झालेलं आहे. 1/2 किलो आलं मी घेतलेलं आहे, आणि हे कुठल्या कपड्यावरती किंवा कागदावरती नका सुकवू, कारण ह्यातल्यातला जो ज्यूस आहे तो त्या पेपरवरती किंवा कपड्यावरती ऑब्झर्व केला जाईल, आणि आपल्याला ते सर्व ज्याचे पण ते गुणधर्म आहे ते असेच ठेवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही स्टीलच्या किंवा एखाद्या धातूच्या प्लेटमध्ये हे सुकत ठेवायचं आहे. तर मी आता 2 ताटांमध्ये हे किस काढणार आहे, कारण जास्त जाड पण थर द्यायचा नाही आहे. लवकर सुकण्यासाठी आपण पातळ थर देणार आहोत. आपण असा हा ना पातळ पसरवून ठेवायचा आहे. आत्ता तर ऊन थोडं खाली झालेलं आहे, दरवाज्यात सावली आलेली आहे माझ्या, तोपर्यंत आपण हे शॅडोमध्ये म्हणजे सावलीमध्ये फॅनखाली वगैरे ठेवू शकतो, आणि ऊन येईल तेव्हा उन्हामध्ये ठेवू शकतो. तर मी आत्ता सध्या तरी हे सावलीमध्येच ठेवणार आहे, कारण उतरतं ऊन आहे आणि ते आता दरवाज्यात नाही आहे ऊन. तर आपण अशा प्रकारे पातळ थर देऊन हे आपण सुकत ठेवायचं आहे. पातळ थर दिल्यामुळे लवकर सुकेल. तर आपण आता हे 2 ताटांमध्ये पसरलेलं आहे किस, आपण आता हा थोडा सावलीमध्ये सुकूया, आणि उन्हामध्ये सुकवताना मी आपल्याला व्हिडिओ करून दाखवेनच. तर फिलहाल आपण आता सावलीमध्ये ठेवणार आहोत. मी इथे गाडीवरती उन्हामध्ये हा आलं जे आपण काल किसलं होतं ते मी इथे उन्हामध्ये ठेवलेलं आहे. आता कडक उन्हामध्ये मी हे चांगलं सुकवून घेणार आहे.
पहा मग किती 3 दिवस 4 दिवस कडकडीत सुकेपर्यंत मी ते उन्हामध्ये ठेवणार आहे. आपण बघूया. मी हे आलं किसलेलं सकाळी गाडीवरती ठेवलं होतं. आता इथे चांगलं कडक ऊन येत आहे तर मी इथे ठेवलेलं आहे. बऱ्यापैकी क्रिस्पी झालेलं आहे हे पहा, कारण आलं सुकायला जास्त वेळ लागत नाही. आता आपल्याला अजून 1-2 दिवस ऊन दिलं तरी बस होईल. तर हे 2 ताटं आपण आता उन्हात ठेवलेली आहेत, नंतर बघूयात सुकल्यानंतर. आपण बघताय हे मी आल्याचं किस हा 3 दिवस सुकवलेला आहे, एकदम खडखडीत सुकलेला आहे. आपण आता हा एकत्र करूयात. स्वस्त आलं असेल तेव्हा आपण असं बारीक करून मिक्सरमध्ये ठेवायचं सुकवून. आपण आता हे मिक्सरमध्ये थोडं थोडं 2 ह्याच्यामध्ये करूयात बारीक. आलंची हे जो किस सुकवल्यानंतर आपण जेव्हा बारीक करतो तेव्हा ते सुंटच त्याला म्हटलं जातं. तर आपण आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तर मी मिक्सरमधून हे बारीक केलेले आहे आल्याची किस, हे पहा. तर आपण तो चाळून घेऊया. मैद्याच्या बारीक चाळणीने आपण हा चाळून घ्यायचा आहे. आपण ती देखील करणार आहोत, परंतु त्या अगोदर मी आपल्याला हे चाळून दाखवते. आणि याच्यामध्ये असे खूप रेषा असतात आल्याच्या, फायबर असतं हे सगळं. तर तो चोथा आपण काढायचा आहे. तुम्हाला असं वाटलं की अजून ह्याच्यामधून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर तुम्ही अजून एक वेळा हा जो राहिलेला चोथा आहे तो फिरवून घेऊ शकता. तर आपण हा आता बाजूला काढूया. हे पहा हा चोथा आहे. हा तर एकदमच चोथा आहे, परंतु हे जे मोठं मोठं राहिलेलं आहे ना ते अजून एकदा आपण फिरवून घेऊ शकतो मिक्सरमधून. तर हा जो चुरा आहे बारीक तो आपण एका प्लेटमध्ये काढूया. आणि आता हा जो राहिलेला आहे पीस तो बारीक करून घेऊया. तरी मोठं मोठं राहिलेलं आहे हा किस. आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. मी हे छोट्या भांड्यामध्ये केलेलं आहे कारण थोडासा किस होता. आपण चाळून घ्यायचा आहे तो पण. अशा प्रकारे आपण सगळा हा आता किस परत पुन्हा पुन्हा अजून एकदा मी फिरवणार आहे. आणि एकदाच आता बारीक करून घ्यायचा आहे कारण जास्त पण त्याचा चोथा ते टेस्ट नसणार आहे. पहा हे जो चोथा आहे आपण वेगळा काढूया. आपण आता सर्व किस असा बारीक करून करून त्याचे पावडर करून घेतलेली आहे. तर हा जो मोठा मोठा थोडा राहिलेला आहे ना तो काढायचा आता, जास्त पण हे करायचं नाही. आणि हे जी राहिलेली असते जाडसर पावडर तर ती आपण डायरेक्ट चहापत्तीमध्ये घालून ठेवायची. हे पहा चहापत्तीच्या डब्यामध्ये आपण ही घालून ठेवू शकतो, म्हणजे चहाबरोबर ती चहापत्तीबरोबर चहामध्ये जाते अशी मिसळा ती. आणि आता आपली ही आहे आल्याची पावडर. हे पहा मी 1/2 किलो आलं घेतलं होतं आणि ह्या 1/2 किलो आल्याचं किस करून आपण ही पावडर बनवलेली आहे. म्हणजे ही आता सुंठ झालेली आहे, सुंठेमध्ये ह्याचं रूपांतर झालेलं आहे. तर आपण आता ही एका बंद पॅकबंद बाटलीमध्ये भरून ठेवूयात. आपण आता ही आल्याची पावडर एका काचेच्या बरणीमध्ये भरणार आहोत. ही एकदम ड्राय केलेली बरणी आहे घेतलेली मी, तर त्यामध्ये आपण ही पावडर भरूयात.
ही आपली आल्याची पावडर झालेली आहे. आपण आलं ड्राय करून त्याची ही पावडर बनवलेली आहे. एकदम मस्त, तुम्ही देखील असं स्वस्त असतं आलं तेव्हा अशी पावडर करून चहामध्ये पुरणाला पुरणाच्या पोळ्यांच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता.